लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरीही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काय? तर भाजपानं शिंदे गटाला 13 ते 14 जागा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र एक अट देखील घातली आहे आणि ही अट नेमकी काय आहे बघूयात या रिपोर्टमध्ये। 7 जागांवरून महायुतीत जागा वाटपाचा तिढा, शिंदे अजितदादांसाठी 13-6 जागांचा फॉर्म्युला, उमेदवार देताना भाजपला विश्वासात घेण्याची अट, लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरीही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे। हाच तिढा सोडवण्यासाठी भाजपनं शिंदे गटाला 13 जागा आणि अजित पवार गटाला 6 जागा द्यायला तयारी दाखवली, मात्र दोन्ही गटांनी उमेदवारी निश्चित करताना भाजपाला विश्वासात घेण्याची अट ठेवली आहे। जागा वाटपात शिंदे गटावर भाजपाचा दबाव आहे अशी चर्चा रंगली आहे। दिल्लीमध्ये जागा ही आमचीच आहे, त्याच्याबद्दल आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे। संभाजीनगर हे पारंपरिक पद्धतीने आमची जागा असल्यामुळे हा देण्याचा प्रश्न येत नाही, म्हणून भाजपने आम्हाला कुठेही काही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही। सर्वांनी मिळून हे घेतलेला निर्णय, ह्या सगळ्यांचे अजून उमेदवार ठरत नाहीयेत, कारण कदाचित बोली लागली असेल की काय आम्हाला माहिती नाही, पण कुठचा भ्रष्ट व्यक्तींना तिकीट द्यायचं ह्याच्यात थोडं भांडण आहे। मी तर काल ऐकलं मिंदे गँगमध्ये तर 5-6 उमेदवार बदलत आहेत, म्हणजे गद्दारांनी विचार करायला पाहिजे। 40 जे गद्दार आमदार आहेत त्यांनी पण त्यांचं भवितव्य आता काय असणार पुढे हा विचार करणं गरजेचं आहे, पण लोकांनी ठरवलेलं आहे की इंडिया आघाडीसोबत आणि महाविकास आघाडीसोबत उभं राहायचं। भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटात एकूण 7 जागांवरून तिढा कायम आहे। या 7 जागांपैकी हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना देखील भाजपचा विरोध आहे, त्यामुळे तिकीट कापलं जाऊ शकतं ही शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत आणि नारायण राणे यांच्यात संघर्ष आहे। ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपानं शिंदेंना 1 जागा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे। चर्चेअंती ठाणे आणि कल्याण दोन्ही जागा शिंदेंकडे राहणार असं म्हटलं जात आहे। नाशिकच्या जागेवर श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली आहे, पण अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांनी दावा केलाय। साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे हे इच्छुक आहेत, पण अजित पवार गट देखील या जागेसाठी आग्रही आहे। शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या 7 जागांवरून महायुतीचा तिढा आहे, तर येत्या 2 दिवसात हा तिढा सोडवला जाईल असा विश्वास उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। तुमच्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48 जागा महायुतीच्या जाहीर होतील। नाही आता हे शेवटच्या टप्प्यातले जे 2 मतदान आहेत त्या संदर्भातला काही जागेचा तिढा आहे। सुरुवातीच्या टप्प्यातल्या सगळ्या जागेचे निकाल झालेले आहेत, वाटतं तिन्ही पक्षाची नेतेमंडळी या संदर्भात वाटतं 1-2 दिवसात निर्णय होईल। भाजपला महाराष्ट्रात 45 जागांवरती विजयाचं टार्गेट गाठायचं आहे, पण जागांचा तिढा कायम राहिल्यास अंतर्गत नाराजीला तोंड द्यावं लागेल। भाजपानं शिंदेंना 13 जागा देण्याची तयारी दाखवली, पण स्थानिक पातळीवरच्या विरोधाला आवर घालण्यात भाजपला यश येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।